आतापर्यंत जे गावांचे निकाल आहेत त्याच्यामध्ये मानेगाव आमचं 100% आलेलं आहे. चांगदेवमध्ये दोघं तिघं पॅनल जे होते त्यातले मॅक्सिमम लोक आमचे आहेत, तर तिथेही चांगलं आहे. बोदवडचा जो निकाल आलेला आहे, चिखली गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाचा आमचं पूर्ण पॅनल आलेला आहे. अशा अंबतगावला आलेला आहे. इथे झालं आहे कोथळीचा निकाल आलेला आहे. तिथे 6 लोक नाथपंथ मानणारे लोक निवडून आलेले आहेत, कारण तिथे दोन्ही बाजूला नाथपंथ मानणारेच लोक उभे होते, त्याच्यामुळे त्यातले जे लोक निवडून आले तेही काँग्रेस माणसं आहेत. अशा तऱ्हेचा निकाल आहे. आपण बघितलं असेल की कोथळीला आमचा सरपंच बसतोय, कारण की मागच्या वेळेस इथे शिवसेनेचा सरपंच होता. आणि कोथळी सालबडी हे आमच्या परिवाराला मानणारे इथे वर्ग आहे. आणि सालबडीला तर पूर्ण पॅनल आमचं बसलेलं आहे. कोथळीला पण 6 उमेदवार जे होते ते आमचे निवडून आलेले आहे, 5 सेनेचे आलेले आहे. पण आनंद या गोष्टीचा आहे की नक्कीच मागच्या वेळेस जसं शिवसेनेने दावा केला होता इथे की त्यांचा सरपंच बसला, आणि ह्यावेळेस हा इथे आमचा सरपंच बसतोय याचा मला आनंद आहे. आणि ही निवडणूक जी आहे ग्रामपंचायतची, माझ्यासाठी पण पहिल्यांदा एवढ्या बारकाईने मी निवडणुकीमध्ये लक्ष घातलेलं होतं, एक फर्स्ट ट्रायल माझ्यासाठी असं म्हणता येईल. कारण की आता बरेचसे राजकारणात जे काही बदल झालेले आहे आपल्याला ठाऊकच आहे, तरी मला असं वाटतं मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केलेले आहे आणि त्याच्यात मला यश नक्कीच मिळालेलं आहे. आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये पण आपण बघितलं असेल की बऱ्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पण पॅनल जे आहे ते निवडून येतात. आता मी चोपड्याचा आढावा घेतला, चोपड्यामध्ये पण आता सेना आणि BJP, तिथे सेनेचा आमदार आहे, BJP चे खासदार म्हणून मी आहे, पण तरी तिथे चांगल्या पद्धतीने BJP चे पॅनल निवडून येत आहे. यावल तालुक्यामध्ये पण आढावा घेतला, तिथे BJP चे पॅनल येत आहे. रावेरचा अजून आढावा माझ्याकडे यायचा आहे, पण मला पूर्ण खात्री आहे की तिथे जास्तीत जास्त पॅनल आमचे येतील हा मला पूर्ण विश्वास आहे. तरी कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालावर एक नजर टाकली तर या ठिकाणी नाथाभाऊ आणि तुमच्यात एक वर्चस्वाचा एक निकाल असा म्हणता येतो, परंतु 6 जागांसंदर्भात बायफर्गेशन करता येत नाही, तुम्ही कसं पाहता? बघा, बायफर्गेशन ते होऊ पण नाही शकत. मी आधी सुद्धा सांगितलं की इथे आम्हाला खडसे परिवार म्हणून मानणारा वर्ग आहे, आणि इथे आमची लढत ही काही नाथाभाऊ किंवा माझ्यासोबत नसताना इथे सेनेसोबत ही लढत होती, आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. आपण बघितलं असेल की ग्रामपंचायतीत निवडणूक ह्या स्थानिक ज्या विषयांवर होत असते. बरेचसे आपण पूर्ण राज्यभरामध्ये बघितलं असेल की कुठे शिवसेना राष्ट्रवादी सोबत आहे, तर कुठे राष्ट्रवादी BJP सोबत आहे, तर अशा बऱ्याच ठिकाणी वेगळे समीकरण आपल्या आपल्या गावाच्या हिशोबाने राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. पण विषय एवढाच महत्त्वाचा आहे की जी समीकरण केली गेलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी होतात की नाही. आणि मला याचा आनंद आहे की त्या समीकरण जे आज आम्ही कोथळी सालवडीमध्ये किंवा जे काही ठराविक गावांमध्ये आम्ही जे केलेलं होते ना, आज कोथळी हे माझंही तेवढंच गाव आहे, नाथाभाऊंचंही तेवढंच महत्त्वाचं गाव आहे, आणि त्या समीकरणामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. कोथळी गाव